पायथॉन मध्ये लिस्ट, पायथॉन मध्ये तुम्ही एक एम्प्टी लिस्ट पण तयार करू शकता। आणि त्याच्यामध्ये नंतर आयटम्स ॲड करू शकता। याच्यासाठी आपण अपेंड फंक्शनचा किंवा मेथडचा वापर करू शकतो। अपेंड मेथडचा वापर करून लिस्टमध्ये एका वेळी एक आयटम ॲड करता येतो। एका वेळी एकापेक्षा जास्त आयटम जर ॲड करायचे असतील तर त्याच्यासाठी एक्सटेंड या फंक्शनचा किंवा मेथडचा वापर केला जातो। लिस्टमधील एखाद्या आयटमला काढून टाकून त्याच्या जागी दुसरा आयटम जर ॲड करायचा असेल तर त्याच्यासाठी इन्सर्ट या मेथडचा वापर केला जातो। लिस्टमध्ये एखादा आयटम किती वेळा आलेला आहे हे मोजण्यासाठी काउंट या मेथडचा वापर केला जातो। रिमूव या मेथडचा वापर करून आपण लिस्टमधून एखादा आयटम काढून टाकू शकतो। रिमूव मेथड वापरण्याने त्या आयटमची जी पहिली प्रत आहे ती काढून टाकली जाते।